मराठा आरक्षणावर उद्या म्हणजेच सोमवारपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू होणार आहे त्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्य सरकार आणि मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे मराठा आरक्षणाची सुनावणी लांबू नये यासाठी राज्य शासनानं वेळ काढूपणा न करता अत्यंत मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण मांडणी करून मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीवरील स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी मराठा आरक्षणाच्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबी मांडल्यात मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण सध्या न्यायप्रविष्ट असलं तरी पूर्वी या समाजाला आरक्षण मिळत होतं सन एकोणीसशे अडुसष्ट पासून हा समाज आरक्षणापासून वंचित असल्यानं तो शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास राहिला आहे हे मागासलेपण दूर व्हावं यासाठी मराठा समाजानं उभारलेल्या लढ्याची दखल घेऊन सन दोन हजार अठरामध्ये या समाजाला शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण लागू केलंय असं संभाजीराजे यांनी सदर पत्रात म्हटलंय सुनावणीवेळी महत्वाचे असणारे तांत्रिक मुद्दे सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून देणं गरजेचं आहे न्यायालयात मांडण्यात येणारे मुद्दे सिद्ध करण्यासाठी कोणतीही कसर राहू नये यासाठी राज्य शासनानं कटिबद्ध राहावं असंही त्यांनी पत्रात म्हटलंय या पत्राची प्रत शरद पवार अजित पवार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आणि सर्व सदस्यांनाही दिली आहे